अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये जामनेर तालुक्यातील बहुतेक गावांनी आपला सहभाग नोंदवला असून जामनेर तालुक्यातील गाडेगाव हे देखील त्यात समाविष्ट आहे। गाडेगाव या गावातील महिला, पुरुष, अबाल, वृद्ध या पाणी फाउंडेशनच्या महाराष्ट्र मैदानामध्ये सहभागी होऊन रोज सकाळच्या दरम्यान श्रमदान करत असून पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून फक्त गावाला बक्षीस मिळवण्यासाठीच नव्हे तर काळाची गरज म्हणून गावाला विकसित बनवण्यासाठी सर्व नागरिक प्रयत्नशील आहेत। तसेच गेल्या 3 आठवड्यांपासून प्रत्येक रविवारी कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ॲग्रोवर्ल्ड संस्थेची टीम आणि रोटरी क्लबची संपूर्ण टीम अशी 100 ते 150 लोकांची टीम गाडेगाव येथील या महाश्रमदानाच्या कार्यात सहभागी होत असून आज गाडेगाव येथील सरपंच सुलभा कर्नाड भारंबे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप रमाकांत भारंबे, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुनील धुर्डे, जळगाव भुसावळ येथील तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी, जळगाव अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरख शेख गाडीलकर या सर्वांनी मिळून श्रमदान केले। 5 दिवस प्रशिक्षण केले होते आणि त्यांनी स्वतः ॲग्रोमीटर तयार केलेले आहे। तुम्ही पण इंजिनियर आहात, बघा सांगा ताई काय उपयोग करतोय। मार्केटमध्ये जवळजवळ 5000 रुपयाला मिळतात, हे आमचं 50 रुपये जायला आहे। पाणी फांडवायच्या चोरवडला गेलं होतं ना, तिथून सगळे आयडिया आले आणि एखाद्या मेन त्याच्यामध्ये मास्टर झाले। त्याच्यामध्ये काय उपयोग करता तुम्ही याचा? आम्ही मोजमापणी जे आखतो ना त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो आम्हाला। सलग समतल सर गाडेगावच्या इंजिनियर झालेले आहेत, मी गाडीलकर सरांना विनंती करतो की त्यांचा त्यांनी नारळ देऊन सत्कार करावा। वा 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 वा। पाणी फाउंडेशनच्या पुढाकाराने या ठिकाणी आयोजित श्रमदानास उपस्थित आपल्या जिल्ह्याचे कृषी विभागाचे उपसंचालक श्रीयुत भोकरे साहेब ज्यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी श्रमदान आयोजित करण्यात आलेले आहेत, असे रोटरी क्लबच्या मॅडम पाटील मॅडम, त्याचप्रमाणे पाटील साहेब त्यांचे सर्व सहकारी, कृषी विभागाचे सर्व सहकारी, या गावच्या सरपंच, सरपंच मॅडम ना, सरपंच तुम्ही सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पती सरपंच आहेत ना, या श्रमदानाच्या निमित्तानं आपल्याला मी धन्यवाद देतो, कारण आपण अतिशय पवित्र काम जे आहे ते करत आहोत। श्रमाचं महत्त्व जे आहे ते आपल्या पिढ्यानपिढ्या जे आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे। सध्या महाराष्ट्र जो आहे दुष्काळामध्ये होरपळतो आहे। कालच जे आकडेवारी जी पेपरला आलेली होती की महाराष्ट्रामध्ये 4700 टँकर जे 4700 टँकरद्वारे महाराष्ट्रामध्ये पाणीपुरवठा होत आहे आणि ही संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे। म्हणजे 2003 दुष्काळ असेल, 12-13 दुष्काळ असेल किंवा आत्ताचा दुष्काळ जो आहे, प्रत्येक दुष्काळामध्ये ही टँकरची संख्या जी आहे ती वाढत आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे आहे ते पावसाचं प्रमाण कमी झालंच आहे, परंतु जे पाणी पडत आहे ते पाणी अडवलं जातं आहे, थोड्या प्रमाणात अडवलं जातं, ते अडवण्याची आवश्यकता आहे। आणि सोबतच जे आहे जे पाणी आपण अडवतो त्याचा वापरसुद्धा जो आहे तो काटकसरीने करणं जे आहे ते महत्त्वाचं आहे। पाण्याचा पाणी अडवणे म्हणजे जलसंधारण आणि मृतसंधारण ही जी चळवळ जी आहे महाराष्ट्र शासनाने पूर्वीपासून राबवलेली आहे, परंतु महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामध्ये अनेक सामाजिक संस्था जे आहेत, NGO जे आहेत, त्यांनीसुद्धा खांद्याला खांदा लावून काम जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि एक मोठी चळवळ जी आहे ती राज्यामध्ये सुरू झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये सोबतच जे आहे शहरी भागातले लोकसुद्धा या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत। रोटरी क्लबचे मेंबर्स जे आहेत शहर सोडून जे आहे ते खेड्यामध्ये आलेले आहेत, त्यांना बी याचं श्रमदानाचं महत्त्व, या पाण्याचं महत्त्व जे आहे ते त्यांना कळलेलं आहे। म्हणजे त्यांचं योगदान तर असतंच, परंतु या श्रमदानामध्ये जे आहे ते मला वाटतं ते मागच्या 1-2-4 वर्षापासून असतील, नाही तर बाकी सामाजिक कार्यामध्ये ते नेहमीच सहभागी असतात। त्यामुळे रोटरी क्लबचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे इथले कृषी विभागाचे सर्व कर्मचारी आणि गावातले ज्यांनी या श्रमदानामध्ये
सहभाग नोंदवला त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. नमस्कार, आपणाला जामनेर तालुक्यातील गाडेगाव या शिवारामध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये जामनेर तालुक्याची निवड ही करण्यात आलेली होती. या वॉटर कप स्पर्धेमध्ये गाडेगावमधील नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. गाडेगाव या गावातील नागरिक या ठिकाणी अतिउत्कृष्ट प्रकारे श्रमदान हे करताना आपल्याला दिसून येत आहेत. आपल्यासोबत जळगावचे कृषी उपसंचालक भोकरे सर हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातील माहितीही जाणून घेणार आहोत. आज या ठिकाणी गाडेगावमध्ये आपण पाहतो आहोत की पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने गाडेगावमध्ये एक आपण म्हणतो ऊर्जा संचारलेली आहे आणि आज या ठिकाणी सर्व आमचे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे रोटरियन्स जळगाव यांची सर्व टीम त्याचप्रमाणे ॲग्रोवर्ल्डची टीम आणि सर्व आमच्या गावाचे सर्व नागरिक महिला आमचे कुटुंब या ठिकाणी श्रमदानासाठी एकत्रित आलेले आहे. हा उत्साह आपण पाहतो आहे लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत या ठिकाणी हे गाव पाणीदार करण्यासाठी आमचं पूर्ण श्रमदान हे आम्ही 100% या ठिकाणी देतो आहोत आणि हे गावासाठी नव्हे तर आमच्या आनंदासाठी आम्ही या ठिकाणी श्रमदान करतो आहोत. आणि आज आम्हाला हे कळालेलं आहे की या गावाला जर का टंचाई आणि दुष्काळमुक्त करायचं असेल तर आमचं योगदान हे श्रमदानातून करणं हे तितकंच गरजेचं आहे आणि श्रमदान हेच श्रेष्ठ दान आहे. या ठिकाणी आपण पाहतो आहे की सर्वजण उत्साहाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आजचा हे आमचा पहिला आणि शेवटचा दिवस नसून अविरतपणे आम्ही 22 मेपर्यंत या गावाला पूर्ण श्रमदान करून पाणीदार बनवण्यासाठी आम्ही देखील खुणगाट या ठिकाणी बांधलेली आहे. नमस्कार, मी रोटरी जळगाव वेस्ट अध्यक्षा संगीता पाटील. आम्ही गाडेगाव येथे रोटरी आणि रोटरी पदाधिकारी सगळे आम्ही इथे जमलो आहोत गाडेगावला पाणीदार बनवण्यासाठी. यामध्ये आता जे तुम्ही बघता आहात सगळे आमचे रोटरी मेंबर्स आहेत, आमचे रोटरी पास्ट प्रेसिडेंट, नंतर आमचे सचिव आणि सगळे मेंबर्स असं मिळून आज आम्ही श्रमदान करायला आलो आहोत. आणि 2 दिवसानंतर आम्ही इथे नाला खोलीकरण करणार आहोत. यामध्ये पोकलँड जे आहे त्याचं काम मंगळवारी किंवा बुधवारी इथे सुरू होईल. जवळजवळ 7 किलोमीटरपर्यंत आम्ही नाला खोलीकरण करणार आहोत जेणेकरून गाडेगाव आणि आजूबाजूच्या ज्या गावं आहेत त्यांना प्यायला पाणी मिळावं, शेतीला पाणी मिळावं, जेणेकरून चांगलं चांगलं शेतीचं उत्पन्न कसं होऊ शकेल या माध्यमातून आम्ही रोटरी वेस्टच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आणि मला असं वाटतं की पाणी फाउंडेशन जे आहे ते खूप चांगलं कार्य करते आहे कारण पाणी फाउंडेशनने पूर्ण वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने गावकऱ्यांना एक प्रोत्साहन दिलं आहे कारण ते प्रोत्साहन जेव्हा आम्ही गावात येतो आम्ही सिटीमध्ये राहणारे जे लोक आहोत मॉल किंवा मोठे मोठे जे शॉप्स आहेत अशाच ठिकाणी आम्ही फिरत होतो पण पाणी फाउंडेशनने जे माहोल बनवलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही रोटरी वेस्ट आणि सिटीमधले जी लोक आहेत ती आम्ही गावाला आता जुडलो गेलो आहोत आणि निसर्गाचं जे महत्त्व आहे ते गावकऱ्यांना किंवा सगळ्या गावातल्या लोकांना जे समजलं आहे ते त्यांच्या कामातूनच दिसतं आहे. आणि मला असं वाटतं की गावातल्या प्रत्येक मोठ्या सिटीतल्या व्यक्तीनेसुद्धा गावाकडे लक्ष दिलं पाहिजे, गावकऱ्यांना साथ दिली पाहिजे. सगळे महाराष्ट्रातली जेवढी पण गावं असतील किंवा अदर राज्यातली जेवढी पण गावं असतील ती सगळी पाणीदार झाली पाहिजे कारण आत्ताच आपण टेम्परेचर बघतो आहोत, टेम्परेचर खूप जास्तीचं आहे ते आपल्याला असह्य होत आहे. येणाऱ्या पिढीला हा प्रॉब्लेम येऊ नये, सगळे गाव हिरवीगार झाली पाहिजे, आपला भारत देश हिरवागार झाला पाहिजे या उद्देशाने गावातली लोकं ज्या पद्धतीने मेहनत करत आहेत तर आमचंही गाव जे मोठे शहर आहेत त्यांचंही कर्तव्य आहे की त्यांनी गावातल्या लोकांना सहकार्य करावं, हातभार लावावा आणि आपल्या भारत देशाला, आपल्या राज्याला, आपल्या गावाला हिरवगार किंवा पाणीदार करण्यात नक्कीच मदत करावी जेणेकरून आताची जी सिच्युएशन आहे पाण्याची खूप टंचाई आहे त्या सगळ्या गोष्टी टेम्परेचर असेल किंवा पाणी टंचाई असेल यातून आपल्याला मुक्तता मिळेल आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सगळे मिळून नक्कीच सॉल्व्ह करू शकतो असं मला वाटतं. नमस्कार, आज आपण इथे पाहत आहात कृषी विभाग, गाडेगावचे ग्रामस्थ, रोटरियन्स तसेच ॲग्रोवर्ल्ड जी संस्था आहे जी कृषी क्षेत्रात कार्यरत आहे या संस्थेच्या वतीने कमीत कमी 100-125 लोकांची टीम इथे जमलेली आहे. यात महिला पुरुष यांचा देखील मोठा भरणा आहे, त्याचबरोबर काही मुलं देखील स्वयंस्फूर्तीने इथे आलेले आहेत. काही पालकांनी जाणीवपूर्वक आपल्या मुलांना इथे आणलेलं आहे कारण आपण नेहमीच ऐकतो म्हणतो जल आहे तो कल आहे, आज पाणी असेल तर उद्याचं भवितव्य आपलं सुखी आहे आणि सुरक्षित आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट गेल्या 4 वर्षापासून जो भीषण दुष्काळ पडला आहे या दुष्काळाने
बऱ्याच लोकांचं जीवनमान आणि बऱ्याच लोकांचं आयुष्य डिस्टर्ब करून टाकलं आहे मित्रांनो. आणि याचबरोबर पाण्याचं महत्त्व देखील लोकांना लक्षात आलेलं आहे की पाणी किती इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत पाणी भरमसाठ वापर होत गेला, पाण्याचा उपसा देखील जमिनीनं खूप मोठ्या प्रमाणात झाला, पण त्या तुलनेमध्ये पाण्याचं ज्याला आपण पुनर्भरण म्हणतो, जलसंधारण मृदसंधारण म्हणतो, ते काम झालं नव्हतं. अनेक संस्थांनी शासकीय पातळीवर देखील हे प्रयत्न केले गेले, परंतु गावागावांमध्ये एकी नव्हती, राजकारण मोठ्या प्रमाणात असतं आणि या सर्व गावातल्या लोकांना राजकारण बाजूला ठेवून एकत्र करण्याचं प्रमुख काम केलेलं आहे ते पाणी फाउंडेशनने. मनसंधारणातून जलसंधारण हे एक महत्त्वाची गोष्ट पाणी फाउंडेशनने अस्तित्वात आणली आणि अनेक शहरी लोक देखील स्वयंस्फूर्तीने या चळवळीत, हे फक्त एक काम नाही आहे तर ही चळवळ आहे, राष्ट्रीय पातळीवर हळूहळू चळवळ नेली जाते आणि अतिशय सुंदर काम इथे होतं आहे. फक्त खड्डे खोदून किंवा पाणी अडवून होणार नाही आहे, जलसंधारणाबरोबरच पुढच्या वर्षी पाणी साचलं की वृक्षारोपण देखील मोठ्या प्रमाणात केलं गेलं पाहिजे. भरमसाठ वृक्षतोड होते, पाणी जे पाऊसमान आहे ते कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडतो आणि तो वाहून जातो. या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याला एक शाश्वत आराखडा ते आपल्याला करायचा आहे. पहिले पाणी आणि पुढच्या वर्षी आपल्याला झाडांची वृक्ष लागवड करायची आहे. या सर्व गोष्टीत सहभाग घेताना आम्ही सलग 3 आठवड्यांपासून प्रत्येक रविवारी ते श्रमदानासाठी येतो आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पहिल्यांदा आलो तेव्हा असं वाटतं की आपण गाडेगावसाठी काहीतरी करतो आहे, पण आता असं वाटतं आहे की आम्ही त्यांच्यासाठी नाही, आम्ही आमच्यासाठीच काहीतरी करतो आहे. एक आत्मिक समाधान ज्याला म्हणतो आपण, स्वतःसाठी सगळं जगतात पण या सामाजिक कार्यातून आपण आपली पुढची पिढी भवितव्य त्यांचं सुरक्षित करतो आहे, याचं आत्मिक समाधान खूप मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. धन्यवाद. आम्ही दररोज श्रमदान करायला येतो, श्रमदान याच्यामुळे कसं आपला आमच्या गावाचा जो पुरेपूर फायदा होईल, पूर्ण पाणी जे वाहून जाणार आहे ते आडणार आहे, त्याच्यामुळे रोज आम्ही इथे सकाळपासून जो 1-1.5 तास जो राहतो ते रोज श्रमदान करतो इथे. माझं वय 68 आहे, मी रिटायर्ड माणूस आहे आणि हे आम्ही कोणीतरी गावाचे देणेदार लागतो. या पद्धतीने आम्ही हे श्रमदान करतो आहे की गावात पाणी कमी पडायला नको, गाव जलमय झालं पाहिजे. आतापर्यंत क्लिअर चालू आहे, याच्या पुढे बरसात कमी झाली तरी आणखी पुरेपूर फायदा आमच्या गावाला होणार आहे याची आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही रोज पहिल्या दिवसापासून आतापर्यंत 1 दिवससुद्धा ॲबसेंट नाही, रोज आजार आहे आणि गावाचा भरपूर साथ आहे आम्हाला आणि हे काम परिपूर्ण करणार आहे. मी वैभव सूर्यवंशी, आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं कृषी विज्ञान केंद्र आहे जळगावला ममुराबादला, त्या ठिकाणी मी या इंजिनियर आहे, ॲग्रिकल्चर इंजिनियर या विषयामध्ये पण मी काम करतो सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनमध्ये. तर सध्याला या गावात आम्ही आलो आहे, काल भोकरे सरांनी आमच्याकडे एक कार्यक्रम घेतला होता पाणी फाउंडेशन अंतर्गत, इथं श्रमदानासाठी यायचं ठरलं होतं तर त्यानिमित्त या ठिकाणी आलो आहे. या विषयाचे लेक्चर गेले 2 वर्षापासून मी घेतो आहे की याच्यामध्ये हे जे आहे आता ही आपण जे पाहतो आहे हे ट्रेन्स तयार करण्यात आलेले आहेत, त्याला हायड्रोमीटर आहे, हायड्रोमीटर कसं बनवलं जातं, त्यानंतर त्याचं माप कसं घेतलं जातं, लेवल कशी केली जाते, ह्या सर्व गोष्टीचं आपण या ट्रेनिंग आपण कृषी विज्ञान केंद्राला घेतो. परंतु आज एक छान अनुभव आहे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करण्याचा आणि स्वतः श्रमदान करण्याचा. मागच्या वर्षी आपला जळगाव जिल्ह्यामध्ये बरीचशी गावं ही दुष्काळामध्ये अंतर्गत आली होती आणि ह्यावर्षी आपला पाऊस चांगला यावं आणि हे जे कामं काय जे होत आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त पाणी साठून हा भाग या ठिकाणचा जलमय हो, एवढीच एक सदिच्छा आहे आणि श्रमदानामागचं उद्दिष्ट आहे. आज जो आपला इथे कार्यक्रम आहे आपण अरेंज केलेला आहे, आपला रोटरियन्स कृषी विभाग जळगाव जामनेर आणि पाणी फाउंडेशन टीम, अजून आपल्या ॲग्रोवर्ल्ड संपादक यांच्या मार्फत आपण हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि हे महाश्रमदान आपलं इथे चालू आहे. तर गाडेगाव हे आपलं आदर्श गाव म्हणून सुद्धा योजनेमध्ये सहभागी आहेत आणि त्याच्यामार्फत आपल्या गावात खूप काम झालेले आहे आणि त्याच पद्धतीने काम आपण पाणी फाउंडेशनमार्फत श्रमदानातून चालू आहे आणि ते पुढे अजून यामध्ये वाढ होईल आणि गाव हे जलमय पाणीदार होईल हे आमचे प्रयत्न चालू आहे आणि खूप मोठा आम्ही जनसागर हा उभा केलेला आहे. या गावची सरपंच, गाडेगावची सरपंच सौसुलबा प्रल्हाद भारंबे, आम्ही रोटरी क्लबतर्फे हा जो कार्यक्रम राबविण्यात आला आहे हा खूपच चांगला आहे आणि आम्ही पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेतलेला आहे, त्याच्यामुळे आज तर आमच्या गावाला म्हणजे एकदम जत्रा भरली असं वाटतं आहे आम्हाला आणि आमचं गाव नक्कीच पाणीदार होईल याची खात्री पटली आम्हाला आज. मी सौसीमा विनय भारंबे, या जलमय व्हावं, संपूर्ण गाव हे जलमय व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे म्हणून आम्ही इथे श्रमदान करायला नियमित येतो. धन्यवाद.
सगळ्याकडून उत्साही काम आहे आणि दुष्काळावर कशी मात करावी यावर ही प्रेरणा आहे. गावातल्या लोकांना भरपूर पाणी मिळायला पाहिजे यासाठी हे चळवळ चालू आहे तर आम्हाला खूप छान वाटलं हे काम करून आणि आम्ही प्रत्येक वेळेस यायचा प्रयत्न करू आणि या श्रमदानामध्ये मेहनत करू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काम चालू आहे या कामामुळे गावकऱ्यांना जे मिळणारं जे प्रोत्साहन आहे ते मिळेल आणि ज्या सुविधा असतील त्या पूर्ण होतील. शहरात बसून एवढं आपल्याला माहिती नव्हतं की एवढे प्रॉब्लेम चालू आहेत सध्या. आज इथं येऊन आम्हाला कळालं की सध्या काय परिस्थिती आहे गावची आणि यामध्ये आम्ही सहभागी झालो. खरंच हे आमचं भाग्य पण आहे आणि आम्ही आमचा सहभाग देण्याचा प्रयत्न करू पुढेही. थँक्यू. हे काम करण्याचे खूप आनंद होते आणि जे गावकऱ्यांना जे याच्यात पाणी जे साचलं जाईल त्यांच्यामुळे त्यांना यूज होईल. चांगलं वाटलं इथे येऊन. मेन म्हणजे टीम वर्क आहे आणि टीम म्हणून काम केलं म्हणून थोडं थोडंच कासही पण उकबुक गावत नाही का बून से ही बून बून इकट्ठा होके सागर बनताय. तर तसंच आमचं काही केल्याने जर होत असेल तर आम्ही श्रमदान करतो आहे त्यामुळे. आणि मेन म्हणजे याचा फायदा गाववाल्यांनाच होणार आहे कारण सध्याच्या परिस्थितीनुसार पाणीची खूप कमतरता आढळलेली आहे. त्यामुळे आता आमच्या केल्याने काही होत आहे तर आम्ही नक्की करू सहकार्य. आमच्या गावाला हे पाण्याचं करता हे अगदी छान आहे आणि पाणी जमीनमध्ये मुरेल सगळ्या विहिरीला त्यांना सगळ्याला फायदा होईल गावाला फायदा होईल. आम्हाला खूप आनंद झालेला आहे हे काम करताना. मौजे गाडेगाव शिवारामध्ये आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने तसंच पाणी फाउंडेशनच्या प्रेरणेने आम्ही इथं CCTV कामे हाती घेण्यात आलेली आहे. तर सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याकारणाने निश्चितच इथल्या गावकऱ्यांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना या पाण्याचा निश्चित फायदा होणार आहे आणि टंचाईचं जे सावट आपल्या राज्यावर ओढवलेलं आहे पर्यायाने गावावर ओढवलेलं आहे ते निश्चितच याच्यातनं मार्ग निघेल आणि गाव पाणीदार होण्याकडे वाटचाल निश्चितच हे गाव करेल असं विश्वासाने सांगतो. पाणी आडवा पाणी जिरवा या हिच्यामध्ये योजनेमध्ये जलयुक्त शहर अभियानाचे कर्मचारी आणि जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी इथे सगळे उपस्थित आहे. जलयुक्त शहर अभियानाच्या अंतर्गत आम्ही हे काम केलेलं आहे पाणी आडवा पाणी जिरवा आणि पाणी फाउंडेशनच्या वतीने हे शहरामध्ये काम चालू आहे. आज या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये आमची तालुका कृषी अधिकारी जळगाव ची सगळी टीम आहे. आज आम्ही एक जे काही जलसंधारणाचे उपचार इथं चालू आहे त्या अनुषंगाने आम्ही एक टीमवर्क करून सगळ्या टीमने आम्ही एक चांगलं एक स्ट्रक्चर इथं तयार केलेलं आहे आणि यापुढे आमचं असं योगदान राहील. गाव या गावाच्या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या माध्यमातून आम्ही सर्वजण श्रमदान करत आहोत आणि या श्रमदानामागे स्वार्थ आणि परमार्थ असं दोघंही आहे. आजकाल कुठलंही काम हे नुसतं स्वार्थाने किंवा नुसत्या परमार्थाने करता येत नाही. आता याच्यात परमार्थ असा आहे की या गावकऱ्यांना मदत व्हावी यांना पाणी मिळावं म्हणून तन मन धन धाणे आमचे रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष सचिवपासून सगळेजण काम करताय. आणि याच्यामागे एक अजून गोष्ट आहे जी स्वार्थाची अशी आहे की जर समजा असे हे खड्डे खणण्याचं काम आपण जास्तीत जास्त केलं तर आपण जेव्हा वागतो आणि त्याचं जे प्रेशर आपल्या पोटावर पडतं पॅनक्रियाजवर पडतं त्याच्यानं इन्सुलिन नावाचं द्रव्य जे डायबिटीसला कमी करतं किंवा शुगर नियंत्रणात ठेवतं असं येतं. आमच्या आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी डायबिटीस हा न बरा होणारा आजार असंच म्हटलेला आहे. पण जर याला नियंत्रणात ठेवायचं असलं तर असे 100 प्रकारचे खड्डे 100 खड्डे खोदायला सांगितले असं वाक्य आलेलं आहे त्याच्या ठिकाणी. ते प्रूव्ह करून बघायला पाहिजे की खरोखर असे 100 खड्डे खणल्यानंतर एखाद्याचा डायबिटीस जाऊ शकतो का. नाही गेला तरी काहीतरी प्रमाणात हा नियंत्रणात राहील म्हणून स्वार्थ आणि परमार्थ याने या कार्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.